मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, अंधेरी, विलेपार्लेसह अन्य ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. धाराशिवमधल्या उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस. शहरासह कदेर, नारंगवाडी आणि अन्य गावांमध्ये पावसाची हजेरी. काही ठिकाणी गावात जाणाऱ्या पुलांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली. हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. वाशिममध्ये सलग पाचव्या दिवशी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस. शेतकऱ्याच्या शेतातल्या कामांना आणि पेरणीला वेग. लातूरमध्ये सुद्धा सलग पाचव्या दिवशी पाऊस. लातूर जिल्ह्यातला शेतकरी सुखावला. सांगलीच्या अग्रणी नदी पात्र परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरूच. खानापूर तासगावच्या वायफळे इथं अग्रणी नदीच्या बंधाऱ्यावरनं पाणी वाहतानाचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित. लातूरच्या निलंगामध्ये पावसाची दमदार बॅटिंग. छोट्या मोठ्या तलावांसह ओढ्यांना पाणी. अनेक ठिकाणी शेत शिवारातही शिरलं पावसाचं पाणी. बुलढाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. शेतकरीही सुखावला. अकोला शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस. उन्हामुळे हैराण नागरिकांना मोठा दिलासा. परभणीच्या पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसानं झोडपलं. मानोलीत ओढ्याच्या पाण्यामध्ये दोन महिला वाहून गेल्या. एका महिलेला वाचवण्यात यश, तर एक महिला अजूनही बेपत्ता. नागपुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं संत्राबाग जमीन दोस्त. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मदाना तालुक्यातील शेतकऱ्याची संत्राबाग जमीन दोस्त. शेतकरी हवालदिल. लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पपई बागेचं नुकसान. वीज पडल्यानं एकाचा मृत्यू तर 9 जनावरं दगावली. निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील 400 वर्ष जुनं वडाचं झाड सलग पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळलं. वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं राष्ट्रीय महामार्गांसाठीचा वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून नवा कायदा केला होता. पालघरच्या मनोरवाडा रोडच्या दुरुस्तीमुळे सुरू केलेला पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे अत्यंत धोकादायक स्थितीत. रस्त्यावरनं वाहतूक बंद होण्याची शक्यता. संवर्धनाचं काम सुरू असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाण्याची गळती. कामं पूर्ण झाल्यावर सगळ्या अडचणी दूर होतील. मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंचा दावा. नाशिकच्या देवळामधल्या उमराणे इथं पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार भास्कर भगरेंकडनं पाहणी. शेड कोसळल्यानं मृत झालेल्या मुलाच्या घरी भगरेंनी दिली सांत्वनपर भेट. लातूरमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात वाढ. बाजारपेठेत आवक कमी झाल्यानं झाली दरवाढ, तर कोथिंबिरीनं गाठली 100. पंचाहत्तर ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना आवाहन. पावसाळ्यामध्ये नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीनं दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचं पाणी गाळून आणि उकळून प्यावं. ठाणे महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन. दौंड तालुक्यातल्या भीमा नदीवरच्या पुलाचे खांब कोसळले. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम होतं सुरू. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. नाला सोपाऱ्यात पालिकेच्या विजेच्या खांबाचा शॉक लागून एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू. पालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप. रोहन कासकर असं मृत तरुणाचं नाव. अंबरनाथमधल्या मलंगगडवाडीमध्ये पावसामुळे घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू, एक जण जखमी. मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुलाम बादशाह सय्यद यांच्या घरावर कोसळली दरड. अंबरनाथच्या मलंगगडावर असलेल्या घरावर दरड कोसळली. दुर्घटनेत आपल्या 1 वर्षाच्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू, तर आई गंभीर जखमी.
परभणीच्या जिंतूरमध्ये वीज पडल्यानं 70 वर्षीय नागरिकाचा मृत्यू, तर दैठणा शिवारातल्या धोंडी परिसरात मुसळधार पावसामुळे काही काळ धोंडी दैठणा मार्ग बंद. राज्यातल्या शाळांमध्ये 15 जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी होणार. शालेय शिक्षण विभागाकडनं शासन निर्णय जारी. 1 ते 8वीच्या मुलांसाठी असणार योजना. वाढलेल्या तापमानामुळे बिहारमधल्या सगळ्या शाळा 11 ते 15 जूनपर्यंत बंद. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सुट्टी. शिक्षण विभागाकडनं आदेश जारी. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीची अर्ज छाननी पूर्ण. अर्ज छाननीनंतर 36 उमेदवार रिंगणात. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा अर्ज वैध. लातूर अंबाजोगाई महामार्गावर शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. दुष्काळी अनुदान, पीक विमा तसंच ऊसाच्या एफआरपीसाठी शेतकरी आक्रमक. आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातनं बाहेर पडणाऱ्या बस गाड्या 1 तास रखडल्या. चंदगडसाठीची बस अचानक रद्द केल्यानं संतप्त प्रवाशांनी स्थानकाचं गेट 1 तास बंद ठेवलं. बस नियंत्रकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. ठाणे पोलीस स्कूलचा मनमानी कारभार. फी भरण्याची शेवटची तारीख 12 जून असतानाही 2 दिवस आधीच 112 विद्यार्थ्यांना व्यवस्थापकांनी शाळेबाहेर काढलं. युवा सेनेकडून शिक्षणमंत्र्यांकडे मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची पत्राद्वारे मागणी. मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या 2 महिलांना सक्तवसुली संचालनालयानं केली अटक. दोघींकडनं 19 कोटी 15 लाख रुपये किमतीचं 32 किलो 79 ग्रॅम सोनं केलं जप्त. अंतरवस्त्रातनं लपवून आणण्यात येत होतं सोनं. नागपूर विमानतळावर सोनं तस्करीच्या प्रकरणात 2 प्रवाशांना अटक. दोघांकडनं सोन्याच्या बिस्किटांसह महागडे मोबाईल देखील जप्त. गोंदियामधल्या प्रॉपर्टी डीलरच्या हत्येप्रकरणी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आर्थिक देवाणघेवाणीतनं हत्या केल्याची आरोपींची कबुली. पालघरच्या मुरबे इथं प्रियकरानं प्रेयसीची केली हत्या. भांडण झाल्यामुळे राग अनावर होऊन हत्या केल्याचं उघड. हत्येनंतर फरार तरुण पालघर पोलिसांच्या ताब्यात. प्रेमविवाह केल्याच्या रागातनं वडिलांनी मुलाची केली हत्या. परभणीच्या पिंपरी देशमुख गावातली घटना. आरोपी वडील आणि मृत तरुणाच्या भावाला अटक. एनडीए सरकारचं खातेवाटप जाहीर. महत्वाच्या खात्यांमध्ये कोणताही बदल नाही. अमित शहांकडे गृह आणि सहकार खातं. नितीन गडकरींना रस्ते वाहतूक खातं. संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंहांकडेच, तर परराष्ट्र खात्याची जबाबदारी जयशंकर यांच्याकडे. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खातं, तर जेपी नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी. पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, तर मनोहरलाल खट्टर यांना नगरविकास खातं. रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री. रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद, तर आयुष आणि आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी प्रतापराव जाधव यांच्याकडे. मोदींनी विश्वास ठेवून पुन्हा जबाबदारी दिली. भटक्या विमुक्तांसाठी काम करण्याची संधी मिळतीय हे भाग्य. खातेवाटपानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. युवक हे देशाचं भविष्य आहेत. तरुणांना पुढे आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी चांगलं काम केलंय. निश्चितच क्रीडा आणि युवक कल्याण खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करू. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार झाल्यानं त्यांना अनुभव, त्यामुळे देशाचा आणि राज्याचा विकास करताना ते आपल्या परिसराचा सुद्धा विकास करणार. मंत्री गुलाबराव पाटलांना विश्वास. मुरलीधर मोहोळ यांना सहकार खात्यामध्ये राज्यमंत्रीपद. अमित शहा असणार मुरलीधर मोहोळ यांचे बॉस. अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळतीय ही मोठी गोष्ट. समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारं हे खातं असल्याची मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. निवडणूक लढताना काही मर्यादा असतात, त्याचं पालन झालं नाही. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला.
नागपूरमधल्या संघाच्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. लोकसभेचे निकाल असे का लागले, यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. प्रक्षोभक विधानांवरनं सर्वच पक्षांवर ताशेरे. गेली 10 वर्ष शांत असलेलं मणिपूर वर्षभरापासून अशांत आहे. तिथं जे झालं ते घडलं की घडवलं हा प्रश्न आहे. मणिपूरच्या प्रश्नावर लक्ष देणं गरजेचं, मोहन भागवतांचा सरकारला सल्ला. कॅबिनेट खातं न मिळाल्यानं खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड. शिंदे गटाशी दुजा भाव होत असल्याचा बारणेंचा आरोप. प्रतापराव जाधवांच्या जागी श्रीरंग बारणे राज्यमंत्री झाले असते तर त्यांनी समाधानी असल्याची भावना व्यक्त केली असती. मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं संताप आणि नाराजीतनं बारणेंचं वक्तव्य, दरेकरांची टीका. एनडीए सरकारमध्ये नाराजीनाट्य सुरूच. शिंदे गटानंतर अजित पवार गटाकडनं अन्याय झाल्याची खदखद. अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोड यांची प्रतिक्रिया. विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 80 जागांची मागणी. मंत्री अनिल पाटील यांनी महायुतीमध्ये मित्रपक्ष म्हणून विधानसभेच्या जागांबाबत व्यक्त केलं मत. विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तेवढ्याच राष्ट्रवादीलाही मिळाव्यात. लोकसभेत त्यांच्या जास्त जागा होत्या हे यावेळेला सांगू नये, भुजबळांची भाजपला सूचना. यावेळी मिळालेल्या अपयशाची जबाबदारी माझी. इंडिया आणि एनडीए यांच्या मतामध्ये फक्त 0.5% फरक, अजित पवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस उभारण्यामध्ये शरद पवारांचं मोठं योगदान, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन मेळाव्यात शरद पवारांबाबत बोलताना अजित पवार भावूक. निवडणूक काळामध्ये पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर. मी भटकती नाही तर कायम राहणारी आत्मा तुम्हाला सोडणार नाही, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांचं वक्तव्य. आता 4 महिनेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असेल, नोव्हेंबरनंतर स्वतःहून अध्यक्षपद सोडणार, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी जयंत पाटलांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलाबाबतचा प्रचार झाला आणि त्यामुळे भाजपच्या राज्यातल्या जागा कमी झाल्या, जयंत पाटील यांचं वक्तव्य. शरद पवारांनी विश्रांती घ्यावी असं म्हणणाऱ्यांना विधानसभेत शरद पवार विश्रांती देतील, भाजपा तर हद्दपारच होईल, रोहित पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. बारामतीची जागा हरलो याचं फार दुःख करू नका, बारामतीमध्ये हरल्याचं शल्य विधानसभेला भरून काढू, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं नसेल मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही कसर भरून काढू, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यात रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य. संविधान बदलासारख्या विरोधकांच्या अपप्रचाराचा लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला, राष्ट्रवादीच्या वर्धापन मेळाव्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. 7 वर्षांच्या मंत्रिपदाच्या अनुभवानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. अजित पवारांनाही 7 वर्षांचा अनुभव होता तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं. तेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आम्हाला मागे वळून पाहावं लागलं नसतं, सुनील तटकरेंची शरद पवारांवर टीका. सुनील तटकरे काहीही बोलतात, त्यांना शरद पवार कधी कळलेच नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका. 2009 शरद पवार भाजपसोबत जाणार होते या तटकरेंच्या दाव्यावर आव्हाडांची टीका. लोकसभा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, निलेश लंकेंचं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वक्तव्य. शरद पवारांचा नाद करायचा नाही, विधानसभेवर पवार साहेबांचा झेंडा लागला पाहिजे, लंकेंचं विधान. पवारांनी आम्हाला 8 जणांना संसदेत पाठवलं, एकदा खासदारकीचं प्रमाणपत्र घेतलं की शेतकऱ्यांसाठी भव्य आंदोलन करणार, निलेश लंकेंचा इशारा. राज्यातले शेतकरी महायुतीच्या विरोधात होते, याच शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेतनं खाली खेचलं, शेतकऱ्यांच्या जमिनीवरनं हायवे जात असेल तर विरोध होणारच, अमोल कोल्हेंचं वक्तव्य.
आता विधानसभा हे एकच लक्ष्य, आपल्याकडे भरपूर जागा आहे, जिथं मिळेल तिथं लढा, सन्मानानं लढा. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं आवाहन. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार लवकरच राज्यभर दौरे करणार. लोकसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तीनही नेते राज्यभर दौरा करणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी आमदारांची बैठक. लोकसभेला झालेल्या चुका विधानसभेत होऊ नयेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं आमदारांना मार्गदर्शन. झालेल्या बैठकीमध्ये विधानसभेची रणनीती ठरवली. लोकसभेत आम्ही चांगलं काम केलं, मात्र यश डोक्यात न ठेवता विधानसभेसाठी आणखी जोमानं काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आमदार दिलीप लांडेंची माहिती. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा 10 जुलैला सुरू होणार, तर लवकरच हा रस्ता वरळी सीलिंकला जोडला जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 500 मीटरसाठी उद्घाटनाला जात आहेत. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावर आदित्य ठाकरेंची टीका, तर कोस्टल रोडचं काम आमच्या काळात झाल्याचीही केली टीका. महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढू. महाविकास आघाडी 180 ते 185 जागा जिंकणार, संजय राऊतांना विश्वास. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभवानंतर भाजपची नांदेडमध्ये चिंतन बैठक. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता. पराभवानंतरही माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा आभार दौरा. 5 वर्ष लोकांनी खूप सहकार्य केलं, त्यांचे आभार मानणार चिखलीकर यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजेश टोपेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. राजेश टोपेंनी जरांगेंच्या प्रकृतीची केली विचारपूस. मनोज जरांगेंबद्दल अपशब्द काढणाऱ्या तिघांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. मातोश्रीवर झाली दोन्ही नेत्यांची भेट. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार. राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांबाबत राजभवन इथं चर्चा करणार. नीट यूजी परीक्षा परत घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावं. धाराशिवमधल्या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. नागपुरात अभाविपचं कार्यकर्त्यांचं आंदोलन. नीटच्या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांची सीबीआय तपासणी करावी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी. नीट परीक्षेतल्या गोंधळाविरोधात कोल्हापुरात सुद्धा अभाविपची निदर्शनं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीए एजन्सीच्या चौकशीची मागणी. नीट परीक्षेतल्या गोंधळाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल. 18 जून रोजी होणार सुनावणी. नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यामध्ये एबीव्हीपी आक्रमक. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अभाविपचं आंदोलन. निकालाची फेरतपासणी करून निकाल देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. आरोग्य सेवक पदाची परीक्षा रद्द करण्याची भंडाऱ्यातील विद्यार्थ्यांची मागणी. ऑनलाईन प्रक्रियेत नसलेले दूरवरचं परीक्षा केंद्र देण्यात आल्यानं अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार, त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. T20 वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये असताना झालं निधन. अमोल काळे यांच्या निधनाचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद. त्यांच्या जाण्यानं क्रिकेटवर प्रेम करणारा एक तरुण आम्ही गमावला, आशिष शेलार यांचं ट्विट. अमोल काळेंचं दुःखद निधन झालं हे धक्कादायक, त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही आहोत, अजित पवारांची प्रतिक्रिया. अमोल काळेंच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक, त्यांच्या निधनामुळे एक खिलाडूवृत्तीचा मित्र गमावला. रोहित पवारांचं ट्विट करत दुःख व्यक्त. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानं दुःख, त्यांच्या निधनानं माझं वैयक्तिक नुकसान. ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शोक व्यक्त.
अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचं बॅनर फाडल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा ठिय्या, बॅनर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. तू तारी त्याला कोण मारी, अहमदनगरच्या कोपरगाव शहरात शरद पवार गटाची बॅनरबाजी, अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळेंच्या मतदारसंघात बॅनरबाजी. कोल्हापूरच्या दाभोळकर कॉर्नर परिसरामध्ये युवक काँग्रेसचं मुख्यमंत्री शिंदेंना डिवसणार बॅनर, आता कशी वाजली घंटी, पोस्टरवर मजकूर, सतेज पाटील समर्थकांकडनं पोस्टर लावण्यात आल्याची माहिती. लातूरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर, पालिकेच्या दारामध्ये कचरा फेकत मनसेकडून निषेध, 10 दिवसात कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकू, मनसेचा इशारा. पुणे पालिका प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक, पहिल्याच पावसात पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा मनसेचा आरोप, प्रतिकात्मक बोटीत बसून पालिका प्रशासनाचा केला निषेध. मंत्रिपदाची शपथ घेताच मुरलीधर मोहोळ ऍक्शन मोडमध्ये, पुण्यातल्या पावसाची स्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेले शिवानी अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि अशफाक मकानदार यांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार, त्यासाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीची केली स्थापना. सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, आरोपीच्या मृत्यूशी सलमानचा संबंध नाही हायकोर्टाकडून स्पष्ट, आरोपी अनुज थापननं कोठडीमध्ये केली होती आत्महत्या. सेक्सटेप प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, रेवण्णाची रवानगी 24 जूनपर्यंत बंगळुरू सेंट्रल तुरुंगात, सेक्सटेप प्रकरणामध्ये रेवण्णावर बलात्काराचे 3 गुन्हे दाखल. मोदी सरकारचा शपथविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनात बिबट्या फिरत असल्याच्या बातम्यांसह व्हिडिओ व्हायरल, प्रत्यक्षात तो बिबट्या नसून मांजर असल्याची माहिती. टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 4 रन्सनं विजय, दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 113 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशनं मारली 109 रन्सपर्यंतची मजल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.